diye mobile body banga diye badam mobile body gulo pasite kadam paye tura hater bala take jodi city golechen diye jaben tate soman soman badam paben badam badam dada ka chah badam amar gache ne नमस्कार मंडळी। सध्याच्या जमान्यात सोशल मीडियाचं महत्त्व हे अनोखच आहे आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झालं, ज्याच्यात एक क्लिक मध्ये कोणाचीही किस्मत कशी पलटे याचा कधीही नेम नाही। काही लोक तर अशी आहेत की डोळ्याच्या पापण्या मिटतात न मिटतात तोपर्यंत स्टार बनून जातात। बरं, आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन आता, पण या व्हिडिओ मधून मी आपल्याला अजून एका दिवसात स्टार झालेल्या व्यक्तीचा परिचय करून देणार आहे, जो यावेळी प्रचंड व्हायरल आणि त्याच्यावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होतो। जसे तुम्हाला बचपन का प्यार हे जसं कॅनवर पडतं तेव्हा तो सहदेव डोळ्यासमोर येतो, परंतु मित्रांनो आजकाल झळकलेला तुम्ही भुवन बाद्याकर याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? आपल्यातील खूप जणांनी हे नाव ऐकले असेल आणि हे नाव ऐकले नसेल तर तुम्ही कच्चा बदाम हे गाणं तरी नक्कीच ऐकलं असेल। अहो, तुम्ही ऐकलं असणारच, आणि जर ऐकलं नसेल तर ते मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही ते पाहू शकता। असं गाणं ज्यानं सोशल मीडियावर अक्षरशः धमाल माजवली आहे। आता बचपन का प्यार च सहदेव, त्यानंतर रानू मोंडल सारख्या कित्येकांची नावं ऐकली जे रातोरात स्टार झाले, आणि याच पंक्तीत आता असा हा शख्स असे वेगवेगळ्या पद्धतीचे गाणे गाऊन बदाम विकण्याचा व्यवसाय करतो। आपल्या सर्वांना दिलचस्प करणारी गोष्ट आणि ती म्हणजे हे कच्चा बदाम गाणं कोणी मोठ्या सिंगरने गायले नसून रोडवर शेंगा विकणाऱ्या एका स्ट्रीट विक्रेत्याने हे गायले आहे, आणि खरंच त्याचा तो हुन्नर आज सर्वांच्या समोर आला आहे। तुम्हा सर्वांना कदाचित विश्वास बसणार नाही, पण विश्वास ठेवायला लावणारी ही गोष्ट आहे, कारण या गाण्याला आवाज देणारा भुवन बाद्याकर हाच आहे आणि तो पश्चिम बंगालचा राहणार आहे। त्याचा याच अंदाजाने अखंड जनमानसांचे त्याने प्रेम मिळवलं, आणि भुवन हा या अगोदर आपल्या एरियात बदाम विकत होता, पण आता या गाण्याने तो अख्ख्या देशात फेमस झालाय। ज्याच्या त्याच्या मोबाईल आणि आपण पाहत असलेल्या व्हिडिओत तो बदाम विकताना हातामध्ये अजून काहीतरी सामान घेऊन त्याच्या अंदाजात कच्चा बदाम बदामवाला गाणं गात आहे आणि तो शेंगा विकत आहे। याच गाण्यावर लोक त्या गाण्याचा रील शूट करत आहेत। अहो, एवढंच काय तर बॉलिवूड सेलिब्रिटी ही त्याचे दिवाने झाले आहेत। भुवन बाद्याकर तसा तो हे पूर्ण गाणं बंगाली भाषेत करतो, पण या गाण्याचा खरा अर्थ असा आहे की आपल्या घरातील डोक्याचे केस व इतर सर्व म्हणजेच घरातील मोबाईल जे कपाटखान्यामध्ये आपले पडलेले असतात ते देऊनही आपण या शेंगा विकत घेऊ शकता, असा त्या गाण्याचा अर्थ आहे। आता तुम्ही म्हणाल व्हिडिओ पाहून हा तर शेंगा विकतोय, मग बदाम कुठून आले? तर मित्रांनो, बंगाली भाषेत शेंगदाणे किंवा मूंगफली यालाच कच्चा बदाम असे म्हणतात। नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आपणही काही यावर रील बनवले असल्यास त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये शेअर करा। तसेच अद्याप आपण चॅनेल सबस्क्राइब केले नसल्यास चॅनेल त्वरित सबस्क्राइब करा आणि आपल्या आवडीचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।